पदवीधर युवकांसाठी मराठवाड्यात आमदार सतीश चव्हाण यांनी विकास गंगा वाहिली असून विकासासाठी नेहमी हजर राहिले आणि संपूर्ण महाराष्ट्रात परिचित राहून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्याचे काम सतीश चव्हाण यांनी केले आहे म्हणून पुन्हा त्यांना निवडून देण्याचा निर्धार मतदारांनी केला आहे असे कन्नड येथे शहराचे माजी नगराध्यक्ष संतोष कोल्हे यांनी कार्यकर्ता संवाद मेळाव्यात बोलताना सांगितले केवळ पदवीधर शिक्षक प्राध्यापकांचे नाही तर मराठवाड्यातील सर्वच जनतेचे विकासाचे प्रश्न धडाडीने आमदार म्हणून सतीश चौहान आपली नाममुद्रा सिद्ध केली असल्याचे मार्गदर्शन माजी नगराध्यक्ष संतोष कोल्हे यांनी केले आहे शहरात स्वर्गीय पूर्ण काकू महिला प्रबोधिनी सभागृहात राष्ट्रवादीचे नेते संतोष कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या वतीने आमदार सतीश चव्हाण यांचा भव्य सत्कार करण्यात आला यावेळी आमदार सतीश चव्हाण यांनी त्यांच्या कार्याचा आढावा घेतला आगामी काळात सुद्धा गुण गरजू होतकुरू विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यासाठी प्रयत्न करत असल्याचे प्रतिपादन आमदार सतीश चव्हाण यांनी केले तालुक्यात सर्वाधिक पदवीधर मतदान नोंदणी केली असून यापूर्वी आमदार सतीश यांच्या पाठीशी राहिले असून यावेळी सुद्धा मोठे मताधिक्य मिळवून देण्याचे मार्गदर्शन काँग्रेस तालुकाध्यक्ष बाबासाहेब मोहिते यांनी केले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा नगर परिषदेचे गटनेते संतोष कोल्हे जिजामाता शिक्षक प्रसारक मंडळ सचिव सागर जाधव काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब मोहिते राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष बबनराव बनसोडे राष्ट्रवादी युवती तालुकाध्यक्ष प्रिया बोडखे शहर अध्यक्ष अहमद अली आदींनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी जिल्हा सरचिटणीस काकासाहेब कवडे केशव राठोड युवक तालुका अध्यक्ष कल्याण पवार महिला तालुकाध्यक्ष श्रीमती मातेरे नगरसेवक अनिल गायकवाड आकाश बोलधने भरत बोडखे आदींची उपस्थिती होती